कॅमेरामन डॉक्टर कुलकर्णी यांनी इथे येऊन आपलं शूटिंग कॅमेरामनचं अभिनंदन करतो. आम्ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये 4 वर्षापासून रोज संध्याकाळी 7 वाजता आरती करतो. हे जुन्नर मधील ग्रामदैवत आणि मानाचा गणपती असा म्हणून सगळ्यांना माहित आहे. या ठिकाणी ही कल्पना मी सत्यलिंग देवस्थान मध्ये सवळे गुरुजी आणि इतर जे त्याचे सगळा परिवार आहे त्यांना त्या ठिकाणी रोज संध्याकाळी आरती करताना बघितल्यानंतर बाहेर मनात आलं की या ठिकाणी स्वरूपाची ही सेवा आपण करणं गरजेचं आहे, करायला पाहिजे. या जुन्नर शहराचा उत्कर्ष जर या जुन्नर शहरातील सर्व देवतांना आपण समाधानी केलं की ही माझी एक बाबडी भावना आहे आणि त्यामुळे सर्व देवळामधून आपण या स्वरूपाचं आरती करावी आणि व्हावी अशी एक भावना ठेवून या ठिकाणी आम्ही हे संध्याकाळचं आरती सेवा सुरू केली आणि जुन्नरमधील अनेक आमारूढ लहान मोठे आम्ही त्यांच्या इथे हे ठेवलंय एक या ठिकाणी आम्ही त्यांची शिफारस म्हणून लोकांनी जे वेगवेगळ्या गावातले पारुंड्याचे गायकवाड मधेंद्र आले ते अनेक जे प्राध्यापक मंडळी इथे येऊन गेली या सगळ्यांची आम्ही त्यांच्याकडनं शेरा घेतलेला आहे. ते शेरे बुक पण या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर हे झालं आमच्या या आध्यात्मिक सेवेबद्दल. त्यानंतर असं मनात आलं या ठिकाणी योग दिन होण्यापूर्वी मला डोंगरे सर आणि डोंगरे सर हे भेटले आणि ते अनेक ठिकाणी या तालुक्यामध्ये योग साधना व्हावी यासाठी प्रयत्न करतात आणि रामदेव बाबांच्या योग साधनेसाठी ते प्रचार करतात. आम्हाला योगायोगानी त्या ठिकाणी अविनाश वैद्य हे अनेक वर्ष दुर्गम शहरामध्ये अनेकांना त्यांनी या साधनेचा त्यांना शिकवण दिली ते आम्हाला मिळाले आणि आम्ही जुन्नरमध्ये या रविवार पेठेमध्ये या आरतीनंतर योग साधनाचा पण सुरुवात केली. आता गेली 5 महिने आम्ही हा त्या ठिकाणी क्लास चालवतो. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी त्याचा लाभ घेतात. याबद्दल त्याची माहिती म्हणजे प्रशिक्षक अविनाश वैद्य हे तुम्हाला देतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी असं कधी दर्शन करू का. योग साधना सुरू झाल्याला साधारण 4 महिने होऊन गेले. या ठिकाणी जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिक असतात, हजर असतात आणि ज्येष्ठांना योग्य पडेल किंवा योग्य होईल, शरीराला योग्य होईल असाच प्राणायाम आणि शारीरिक अभ्यास इथं घेतला जातो. साधारण 7:15-7:20 सुरुवात होती. 8:05-8:10 साधारण 35 ते 40 मिनिट हा चालू असतो प्राणायाम. याच्यामध्ये साधारण सर्वांना करता येईल असे प्राणायाम आणि हाताचे आणि पायाचे व्यायाम घेतो आम्ही. बरेच जणांच्या शारीरिक व्याधी कमी पडल्या. ज्यांना काहीच नव्हतं त्यांना उत्साह मिळाला, चेहऱ्यावरती एक प्रसन्नता आली आणि हा एक आनंद असतो. एक 45 मिनिटात त्याची गोडी लागल्यानंतर बरेच जण नित्य नियमाने या ठिकाणी येतात आणि हा एक नित्य नियमाचा भाग झालेला आहे. असंच सहकार्य काका जोगळेकर नेहमी करत असतात त्या ठिकाणी आणि सर्व साधक नित्य नियमाने येत असतात. साधारण संख्या ही 15 ते 20 दरम्यान असते दररोज आणि अवघड प्राणायाम या ठिकाणी घेतले जातो कारण वयाची मर्यादा लक्षात घेऊन अंग वाकलं जातं. त्यामुळं सहज सुलभ असे आसनं काही घेतले जातात, कमीत कमी आसने आणि प्राणायाम व्यवस्थित साधारण एक 20 ते 25 मिनिट प्राणायाम, बाकीचे मग शारीरिक हालचाल असतात. याप्रमाणे पतंजलीचे प्रशिक्षक डोंगरे सर आणि डोंगरे सर यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. साधारण 5, 6 आणि 7 एप्रिलला ते आले होते. 3 दिवस त्यांनी शिकवलं
आठ एप्रिल पासून आज सुरू झालं, आजपर्यंत चालू आहे व्यवस्थितपणे. इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आई वंशचा ऋणी आहे, आभारी आहे. करून या योग साधनेमुळे मला कोणता फायदा झाला हे म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. साधारण 3-4 महिने झाले इथे मी योगाला नित्यनियमाने येते. मला पूर्वी चालताना ना दम लागायचा आणि श्वास पण घ्यायला त्रास व्हायचा, पण ह्या व्यायामामुळे मला दम लागत नाही, श्वासही चांगला घेतला जातो. माझा हा उजवा हाताचा खांदा असं गाडीवर बसताना जरा लचकला होता आणि त्या हाताच्या व्यायामामुळे तो असा बराचसा चांगला आहे. आणि व्यायामामुळे म्हणजे मेंदूमध्ये म्हणजे विचारामध्ये थोडी बरीचशी शांतता वाटते, उत्साह वाटतो, थोडा राग पण कमी झालेला आहे. आणि गणपतीच्या समोर 45 मिनटं बसून त्याच्या साक्षीने व्यायाम करण्याची संधी आम्हाला जोगळेकर काकांनी आणि अभिवैद्यांनी दिली, त्याच्यामुळं खूपच आनंद वाटतो. गणपतीच्या साक्षीने आम्ही हा व्यायाम करतो म्हणजे गणपतीचाही आशीर्वाद आणि आम्ही ज्या शरीराने व्यायाम करतो त्याचा पण आम्हाला साथ मिळते, त्याच्यामुळं अधिकाधिक फायदा आम्हाला होतो. याचा फायदा, या प्राणायामचा फायदा आपल्या जीवनात पुष्कळसा आहे. म्हणजे पचनशक्ती वाढते, आपला रोजचा प्रातर्विधी जो आहे सकाळी आपण उठल्यावर करतो तो म्हणजे तो व्यवस्थित चालू झाला माझा, म्हणजे मला जरा त्रास होता तो काटा होत नाही. पचनक्रिया पण चांगली वाटती आहे आणि एक प्रकारचा आनंद वाटतो. तर हा जो व्यायामाचा फायदा आहे हा अशा ज्येष्ठ नागरिकांना व्हावा म्हणून इतरांनी सुद्धा याचा फायदा घेण्यासाठी येण्याचा प्रयत्न करावा. तरुण मुलांनी आलं तरीसुद्धा चालू शकतं, कारण त्यांना पण आवश्यक आहे. अभ्यासाची क्षमता वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि एक प्रकारची सवय लागते शरीरात चांगली. तर तो लाभ घेण्यासाठी इतरांनी पण या उपक्रमात सहभागी व्हावं आणि आपलं आयुष्य आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करावा. चालता येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हती, आता मांडी घालता येते, व्यवस्थित आहे सगळं. शिंदे दादांची सगळे केस नॉर्मल झाले, सगळं नॉर्मल आहे सगळं. त्यांचं पण डॉक्टर म्हणले काही तुम्हाला त्रास नाही, काही नाही, सगळं नॉर्मल आहे. माझे तसे पाय दुखत होते, मांडी घालता येत नव्हती, आता मांडी पण घालता येते. गणपती आमच्या कुठे हे सर्व चालले.